नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता 2 लाख शेतकऱ्यांना जो काही पीक विमा इथं जमा होणार आहेत, तर त्यामध्ये 814 कोटी रुपये जे काही मंजूर झालेले आहेत, तर 2023 आंबिया बहार फळ पीक विमा जे की इथं सर्व शेतकरी बांधवांच्या या जिल्ह्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहेत, तर त्याचा जो काही GR आहे, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले तुम्हाला इथं जे काही शासन GR या ऑफिशियल पेजवरती तुम्हाला याच्या शासन निर्णयावरती आल्यानंतर इथं 23 नंबरचा जे काही आपल्याला ऑप्शन दिसेल, फळ विभाग योजना जे काही तुम्हाला असं दिसत असेल, तर 2021-22-23-24 तर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल जे काही अमाऊंट इथं तुम्ही बघू शकता जे की इथं अवेलेबल झालेली आहे. तर इथं एक PDFचं ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे, तर PDF जे इथं डाउनलोड होऊन जाईल. तर PDF जे आपल्या मोबाईलवरती डाउनलोड झालेलं आहे, हवामान आधारित फळ विभाग जे काही आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर येत्या 24 सप्टेंबर 2024 हा जो काही GR इथं आलेला आहे, तर शेतकऱ्यांचा फळ पिकाचा हंगामी धोक्यापासून विमा संरक्षण दिल्याबद्दल जे काही शेतकऱ्यांचे आर्थिक जे काही नुकसान अतिदृष्टी गारपीट व चक्रीवादळामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जी काही भरपाईची रक्कम आहे ती त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये DBT माध्यमातून इथं जमा करण्यास सुरुवात होणार आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्हाला याचा जर पीक विम्याचा जर लाभ घ्यायचा असेल व तुम्हाला अधिकही खरीपचा जर पीक विमा तुम्हाला मिळालेला नसेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून खरीपचा पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तर फळ विभागाचा जो काही पीक विमा आहे ते आता मंजूर झालेला आहे. तर उर्वरित जे काही शेतकरी राहिलेले आहेत, तर 30 जिल्ह्यांमध्ये याचा जो काही फळ विभागाचा आहे, तर त्यामध्ये कोणते कोणते पीक आहे, त्यामध्ये मोसंबी आहे, काजू आहे, डाळिंब आहे, आंबा आहे, केळी आहे, द्राक्ष आहे, पपई आहे. त्यानंतर असे जे काही 2021-22, 22-23, 23-24 अशा 3 वर्षांमधला जो काही पीक विमा उर्वरित राहिलेला आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं DBT माध्यमातून जमा करण्याचा जो काही GR इथं आलेला आहे, तर याबद्दलसुद्धा लवकरच एक चॅनलला अपडेट येईल. त्यानंतर जर तुम्हाला खरीप आणि रब्बी पीक विमा अधिक मिळालेला नसेल व तुमची जी काही पूर्वसूचना म्हणजे ऑनलाईन तक्रार जर नोंदवलेली नसेल, तर ते कशाप्रकारे तुम्हाला तुमची जी काही तक्रार आहे ते आता नोंदवायची आहे, तरच तुम्हाला जो काही पीक विमा आहे ते तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होईल. तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये माहिती ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे ऑनलाईन तक्रार नोंदवलेली आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रार नोंदवून घ्या. त्यानंतर ई पीक पाहणी म्हणजे पेरे चढवणे आवश्यक आहे. त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवल्यानंतरच त्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. व तुम्हाला खरीप पीक विमा जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फळ विभागाचा पीक विमा कोणाकोणाच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.